नमस्कार मित्रांनो मी शंभूराज खमकर तुमचं आपल्या या युट्यूब चॅनेलवर पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आशा करतो मी जो काही कंटेंट तुमच्यापर्यंत शेअर करतोय शॉर्ट्स असतील आपल्या युट्यूबचे व्हिडिओ असतील तुम्हाला तो नक्कीच आवडत असेल तर मित्रांनो सर्वप्रथम जर तुम्हाला, कंटेंट तुम्हाला हा कंटेंट आवडतोय तुम्ही पहिल्यांदाच आपल्या चॅनलला भेट देत आहे तर सगळ्यात आधी तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल लायकनला प्रेस करायचंय बाकी प्रश्न राहतो लाईक करायचा तर तो आपण शेवट बघूया व्हिडिओच्या शेवटी आवडली तर लाईक बिंदास्त करणार तुम्ही नाही आवडत तर बिंदास्त डिसलाईक करा ओके चला मित्रांनो आज आपण एक वेगळा टॉपिक शिकणार आहे तुम्ही थमनेल वाचून इकडे आलेलाच आहात त्याच्या आधी सांगतो वेळ असेल तर सगळा व्हिडिओ पाहायचा आहे वेळ नसेल तर ज्यावेळी पुन्हा वेळ असेल त्यावेळी सगळा व्हिडिओ पाहा तर मला नाही वाटत की माझा कुठला फॉलोअर अर्धी माहिती घेऊन इन्व्हेस्टमेंट करेल किंवा कुठलीही गोष्ट करेल जेणेकरून त्याला पुन्हा आयुष्यात लॉस होऊ शकतो ओके okay? तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या आयुष्यामध्ये बघा प्रत्येकाला वाटत असतं की गुंतवणूक केली पाहिजे चांगला एक पोर्टफोलिओ बनवला पाहिजे चांगलं एक ट्रेडिंग केलं पाहिजे साहजिक आहे असं प्रत्येकाला वाटत असतं आणि वाटलंच पाहिजे जर आपण मार्केटमध्ये तर परंतु बऱ्याच वेळेला काय होतं की ह्या गोष्टी फॉलो होत नाहीत नुसतंच वाटतं की असं केलं पाहिजे तसं कारण आपण ऍक्शन टेक करत नाही किंवा ऍक्शन टेकर नसतो क्विक ऍक्शन न घेतल्यामुळे काय लॉस होऊ शकतो कोणत्या गोष्टी आपल्याकडून मिस होऊ शकतात किंवा काय कसं मिळवायचं ह्या व्हिडिओजमधून तुम्हाला मी आज क्लिअर करणार आहे आज आपण शिकणार आहे मित्रांनी या व्हिडिओमध्ये की लवकर केलेली एक गुंतवणूक आपल्यासाठी कशी फायदेशीर राहील की जी आजची छोटी अमाऊंट आपल्याला लॉंग रनमध्ये घेऊन जाणार आहे खूप मोठ्या एका वटवृक्षामध्ये समांतरित करणार आहे त्यामुळे लक्ष घ्या पेन नोटबुक घेऊन बसा काही इन्साइट्स मिळतात माझ्याकडून देण्यासारखे तर नक्कीच तुम्ही नोट डाऊन करून घेताल त्यामुळे लक्षात करा की आपल्याला ह्या गोष्टीतून शिकायची गुंतवणूक का केली पाहिजे आणि कशी केली पाहिजे हे सगळं इन डिटेल देणार आहे मी तुम्हाला याच्यामध्ये याच्यावर एक सिम्पल उदाहरण देतो की लक्षात ठेवा जी पण माहिती आपल्या व्हिडिओमधून आज देणार आहे किंवा आपल्या युट्यूब चॅनलवर देतो ही फक्त आणि फक्त एक शैक्षणिक माहिती आहे याचा कोणताही खरेदी विक्रीचा सल्ला होत नाही त्यामुळं जे काही नॉलेज आहे ते तुमच्या नॉलेजशी पडताळून पहा तुमचे काही जे कोण ऍडवायझर आहे त्यांच्याशी चर्चा करा नक्कीच तुम्ही गुंतवणुकीचा त्यानंतर मी विचार करू शकता ओके तर मित्रांनो मी आज तुम्हाला एक छान उदाहरण देणार आहे अजय विजय आणि विशाल हे तीन मित्र असतात जसे तुमचे तुम्ही आम्ही मित्र आहे किंवा बाकीचे आपले मित्र असतात त्याप्रमाणे आता काय होतं की तिघं पण चांगले वेल सेटल्ड आहेत चांगले एज्युकेशन घेतलेलं असतं परंतु साहजिक आहे कुठलेही तीन चार मित्र आले तर सगळ्यांच्या हॅबिट्स सारख्या असतील असं नाही काही गुंतवणुकीबाबत जागरूक का असतात ओके काही थोडे लेट जागरूक होतात याच्यामध्ये काय असतं माहितीये का हा जो अजय असतो विजय असतो आणि विशाल असतो अजय थोडा हुशार असतो ओके म्हणजे आज जॉब लागतो कॉलेज संपल्याच्या नंतर ना परंतु त्याच्या आधी तो युट्यूब सर्च करत असताना त्याला एक चॅनल भेटतो शंभूराज खमकर नावाचा तर त्याला त्याने सबस्क्राईब करून बेलायकन प्रेस करून ठेवलेला असतो त्यामुळे त्याला नवीन नवीन माहिती रेग्युलरली अपडेट होत असते आणि त्याच्यानंतर तो पाहतो की यांचा एक टेलिग्राम चॅनल पण आहे शंभूराज खमकर ट्रेडिंग अकॅडमी या नावाने तिथे त्याला रोजच्या रोज मार्केट अपडेट्स मिळत असतात त्यामुळे तो त्यालाही सबस्क्राईब करत असतो तुम्ही ही गोष्ट फॉलो करा फायदा शेवटी कळेल तुम्हाला ओके चला बघता एन्जॉय करू आपण काय काय गोष्टी याच्यामध्ये शिकणार ते बघायचे तुम्हाला आता एक एक्झाम्पल देतो तुम्हाला की ह्या काय चूक केली आणि याच्यामधून काय बेनिफिट्स होणार आहेत ओके तर एक एक्झाम्पल तुमच्या पुढे मांडणार आहे की आपण याच्यामध्ये त्यांची गुंतवणूक बघूया पहिली गोष्ट त्यांचं एज सॅलरी आणि एस आय पी त्यांनी एक एस आय पी केली गुंतवणुकीतला एक प्रकार आहे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन याच्या आधी मी याच्याविषयी बऱ्याच गोष्टी बोललेलो आहे ज्यांना माहीत नसेल त्यांनी वर वर क्लिक करा तिथे तुम्हाला याची डिटेलमध्ये माहिती येईल की जे आपले व्हिडिओज आहेत एस आय पी बाबत ते समजून जाईल आता यांनी गुंतवणुकीला एक सुरुवात केली होती यांनी आमच्या अकॅडमीला जॉईन केल्यानंतर ओके आता याच्यामध्ये काय होतं की पहिली गोष्ट असते अजयची आज काय करतो तेवीसाव्या वर्षी जॉबला लागतो बावीसाव्या वर्षी कॉलेज संपत त्याचं लगेच जॉईनिंग करून घेतो सॅलरी नॉर्मली दहा पंधरा हजार रुपये असते पंधरा हजार सॅलरी होतो कामाला लागतो परंतु याला थोडं गुंतवणुकीचं महत्त्व माहीत असतं हा लवकर गुंतवणुकीला चालू करतो एक पाच हजार रुपयाची अमाऊंट करतात एक एक्झाम्पल आहे ओके अमाऊंट व्हेरी होऊ शकते छोटी मोठी कुठली अमाऊंट तुम्ही टाकू शकता तुम्ही अगदी पाचशे रुपयापासूनही करू शकता ओके समजावं सगळ्यांना म्हणून ही अमाऊंट इथे टाकलेली हा एक पाच हजार रुपयाची एसआयबी चालू करतो त्याच्या बाकीच्या मित्रांना विजयीला सांगतो विशालला सांगतो पण ती लोकं लवकर मनाव घेत नसतात परंतु त्या दोघांनाही नंतरनं त्याचं महत्व कळतं मग काय करतो वयाच्या अठ्ठावीसाव्या वर्षी विजय पण एसआयपी चालू करतो तो म्हणतो आता ऍटलिस्ट आपण पाच वर्ष लेट झालो याच्यामध्ये मग काय करतो हा सात हजाराची एस आय पी चालू करतो त्यावेळी आता ॲक्च्युली याचा पगार त्यावेळी पण चांगला वाढलेला असतो जसं वय वाढतं अनुभव वाढतो त्यानुसार त्यामुळे हा त्यावेळी पस्तीस हजार घेतो असल्यामुळे विचार करतो ठीक आहे ना थोडा आपण एस आय पी वाढवू ऍट लिस्ट याला एवढे मिळणार तेवढे मला पण मिळून जातील असं याची मनधारणा असते मग आता हे तिसरा मित्र असतो विशाल त्याला हे थोडे आता काय करतात कन्व्हिन्स करतात ते म्हणतात की अरे तू पण कर आम्ही पण केलेली आहे ऍटलिस्ट हा जो प्लॅन चालू आहे ना त्यांचा तो त्यांच्या एक रिटायरमेंटसाठी पण होतात म्हणजे अठ्ठावन्न वर्षानंतर आपण रिटायर होणार साहजिक आहे महागाई खूप वाढलेली असेल ओके साधं एक घर जर आपण इथून पुढच्या तीस वर्षानंतर घ्यायचं असेल तर एक शेअरच्या खाली मला वाटत नाही साधा वन बीच के पण मिळेल पुढच्या पंधरा वीस वर्षानंतरनं ओके मग तुमच्याकडे तेवढं प्लॅनिंग असलं पाहिजे नियोजन असलं पाहिजे त्याच्यासाठी यांची जी धडपड चालू ती बरोबर हा काय करतो वयाच्या पस्तीसाव्या वर्षी गुंतवणुकीला सुरुवात करतो साहजिक आहे पगार भरभक्कम असतो साठ हजार पगार झालेला असतो ओके हा मग काय विचार करतो ॲटलिस्ट यांची एस आय छोटी मी यांच्या डबल सुरुवात करतो हा दहा हजार रुपयाने एस आय पी चालू करतो ओके आता होणार काय हे सगळे अठ्ठावन्नाव्या वर्षी रिटायर होणार आहेत बरोबर म्हणजे नॉर्मली याची तेवीसाव्या वर्षी सुरुवात केली हा पस्तीस वर्ष गुंतवणूक करेल याने अठ्ठावीसाव्या वर्षी सुरुवात केली म्हणजे हा नॉर्मली तीस वर्ष गुंतवणूक करेल एसआय पी मध्ये त्या आणि याने पस्तीसाव्या वर्षी इन्व्हेस्टमेंट सुरू केली हार्डली तेवीस वर्ष गुंतवणूक करेल म्हणजे प्रत्येकाचा इन्व्हेस्टमेंट हॉरायझन वेगळा आहे परंतु यांनी एसआयपी पण त्याप्रमाणे वाढवलेली आहे ओके आता हे काय हे तुम्हाला बघायचंय की जेणेकरून तुम्हाला समजेल कारण का बऱ्याच वेळेला आपल्याकडे पैसे असतात परंतु जागरूकता नसते सांगायचं सा उदाहरण काय की पगार खूप सारा असतो परंतु एक योग्य डिसिजन आपण घेत नसतो ओके ऍक्शन टेकर नसतो आपण त्यामुळे आपल्याला हा प्रॉब्लेम फेस करावा लागतो ओके आता जाऊया पुढं आता काय झालं की त्या तिघांची पण अठ्ठावन्न वर्षे पूर्ण झाली ही तिघे पण रिटायरमेंट झाले सर्व्हिसमधून आता एक वेगळं लाईफ मध्ये एंट्री करतायत जशी बरीच लोक आपले फॉलोअर्स आहेत आवायाच्या अठ्ठावन्न साठ वर्षाच्या पुढे गेलेत की त्यांना वाटते आता आपले माझ्याकडे काहीतरी लमसम पाहिजे आता याच्यामध्ये बघा पुन्हा आपण येऊया तिघांचं कॉम्बिनेशन करू तिघांनी जी सुरुवात केली होती ना वयाच्या एका टप्प्याटप्प्यामध्ये त्यांनाच काय फळ मिळालंय आणि तुम्हीच सांगणार आहे काय चूक झाली कोणाकडून आणि आपण काय करायचं आपल्याला शेवटी करायचंय महत्वाचं काय आपण कुठे मागे आपल्याला का लवकर सुरुवात केली पाहिजे ना हे मला इथं तुम्हाला सांगायचंय ओके आता इथे बघूया चार गोष्टी आपण मॅच्युरिटी बघू किती अमाऊंट गुंतवणी होती अर्निंग्स किती आहे आणि गॅप का पडला इतके वर्ष दिल्यापासून आता हे जे एक्झाम्पल मी तुमच्यापर्यंत शो केले याच्यामध्ये मी जी एस आय पी असते सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन हा एक म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंटचा एक प्रकार असतो याच्यामध्ये आपण एक हार्डली बारा टक्के पकडली फक्त ओके ॲज अन ॲव्हरेज जो निफ्टी सारखा इंडेक्स आहे तो वर्षाला चौदा ते पंधरा टक्के सीएजीआर आहे त्याचा ओके म्हणजे कंपाऊंडेड अॅन्युअल ग्रोथ रिटर्न असतो म्हणजे एव्हरेजली निफ्टी चौदा पंधरा टक्क्याने चालते जर दहा वर्षाचा विचार केला तर स्पॅनचा विचार केला तर याचा अर्थ आपण इथे हर एक बारा टक्क्याची एसआय पी पकडली की जी ऍव्हरेज आपल्याला एवढ्या वर्षामध्ये बारा टक्के देईल तुम्ही अकरा पण पकडू शकता हे कॅल्क्युलेशन असेल ते वर खाली होऊ शकतं कुठलाही मी जे काय दाखवणार आहे ना कुठलाही जगातलं एसआयपी कॅल्क्युलेटर वापरा तुम्हाला हे दाखवणार आहे सगळं तुम्हाला मोबाईलवर दिसेल सिम्पल आपल्या गुगल प्लेला जावा आणि तिथून तुम्ही काय करा कुठलाही एसआय पी कॅल्क्युलेटर डाऊनलोड करून तुम्ही पण चेक करा तुम्हाला काय याच्यामध्ये समजत ओके आता काय झालं अजय वयाच्या अठ्ठावन्न वर्ष पूर्ण झाली जी त्याने पाच पाच हजार रुपयाने एसआयपी चालू केली होती त्याची त्याच्या वयाच्या पस्तीस वर्षानंतर म्हणजे तेवीस वर्षाला जॉब सुरू केला अठ्ठावन्न रिटायर झाला वर्षावर वर्षी त्याच्याकडे तीन पॉईंट पंचवीस कोटी सव्वा तीन कोटी जवळपास त्याची पी पीचं व्हॅल्युएशन झालं का दिस इज पॉवर ऑफ कंपाऊंडिंग लक्षात ठेवा कंपाऊंडिंग हे जगातलं आश्चर्य वारेन बोपेट यांनी स्वतः म्हणलेलं आहे की जे पॉवर ऑफ कंपाऊंडिंग जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य आहे ओके तर याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं की त्याची तीन पॉईंट पंचवीस कोटीची इन्व्हेस्ट जे काय असतं तो रिटर्न झाला त्याच्यामध्ये आता याच्यामध्ये काय झालं त्याची इन्व्हेस्टमेंट फक्त पाच पाच हजार नाही माग मागच्या पस्तीस वर्षामध्ये किती झाली होती एकवीस लाख रुपये म्हणजे त्याला जवळपास तीन कोटी रुपये असा याच्यामध्ये एसआयबी कंपाऊंडिंगमुळे प्रॉफिट झाला ओके परंतु लक्षात ठेवा काळ पण मोठा आहे कारण इथे पेशन्स आणि कन्सिस्टन्सी खूप कामाला येणार आहे ओके हे झालं पहिलं उदाहरण आता विजय म्हणतो चल माझे बघू किती पैसे तयार झाले एसआयपी मधून तर विजयला पाच वर्ष लेट सुरुवात केली होती फक्त पाच वर्ष लेट तर दोन पॉईंट सत्तेचाळीस कोटी रुपये म्हणजे जवळपास अडीच कोटी रुपये त्याचं रिटर्न्स क्लिअर तयार झाले त्याच्या म्हणजे एक्सपायरीला अठ्ठावनव्या वर्षानंतरनं त्याची इन्व्हेस्टमेंट याच्यापेक्षा थोडी जास्त होती का तर त्याने एसआयपी पण जास्त वाढवली होती पंचवीस लाख रुपये इन्व्हेस्टमेंट केली पंचवीस पॉईंट वीस लाख रुपये यांनी इन्व्हेस्टमेंट केली आणि याच्यामध्ये लक्षात ठेवा त्याला ॲक्च्युअल प्रॉफिट किती झाला दोन पॉईंट बावीस कोटी रुपये का तर याच्यामध्ये त्याला जो रिटर्न्स मिळणार आपण रिटर्न्स किती मिळाले दोन पॉईंट बावीस कोटी लक्षात ठेवा दोघांमध्ये गॅप किती पडला फक्त पाच वर्षाचा गॅप पडला याने एस आय पी पण सात हजाराची म्हणजे दोन हजार एक्स्ट्रा इन्व्हेस्ट करत होता तरी पण ब्याऐंशी लाखाने हा मागे पडला बरोबर आहे का हे कळेल तुम्हाला आता तिसरं उदाहरण दिल्यानंतर याच्यानंतर आपण या विशाल साहेबांकडे विशाल साहेबांचं काय झालं होतं अठ्ठाव रिटायर झाले यांनी बघितलं अरे माझ्याकडे तर फक्त एक पॉईंट सत्तेचाळीस कोटीच आहेत मी तर दहा हजार रुपयांनी असाबी केली आहे बरोबर का झालं तर याच्यामध्ये यांची वर्ष कमी होती म्हणजे पॉवर ऑफ कंपाऊंडिंग जो असतो ना तो इथे स्लो काम करणार आहे बरोबर इन्व्हेस्टमेंट होती सत्तावीस पॉईंट सहा लाख रुपये या कंडिशनमध्ये यांच्यापेक्षाही जास्त इन्व्हेस्टमेंट रिटर्न्स यांच्यापेक्षाही कमी का तर खूप कमी वेळासाठी काम केलं लक्षात ठेवा ओके इन्व्हेस्टमेंट केली ओके अर्निंग किती मिळाले ऍक्च्युअल इन्व्हेस्टमेंट सत्तावीस लाख मिळाले फक्त एक दोन कोटी म्हणजे एक कोटी वीस लाख रुपये फक्त यांना याच्यामधून रिटर्न मिळाला जर अजयच्या कम्पेअर केलं तर दोन पॉइंट वीस म्हणजे दोन कोटी वीस लाख रुपये कमी मिळाले फक्त एका चुकीमुळे लेट गुंतवणुकीला सुरुवात केली मित्रांनो हे रियल एक्झाम्पल आहे रियल म्हणजे कॅल्क्युलेटर तुम्ही चेक करू शकता तुम्ही आम्ही जर एक चांगली सुरुवात केली तरी आपल्याला मिळणार आहे लक्षात ठेवा बऱ्याच वेळेला आपल्याला वाटतं अरे दहा वर्ष वीस वर्ष एवढी कुठे गुंतवणूक करायची असते का करायची असते तुम्ही जी लोक ऐकता वॉरेन बपेट असतील राकेश झुंझुनवाला असतील राधाकृष्ण दमानी सर असतील खूप सारी लोक आहेत ही काही एक दोन दिवसात श्रीमंत नाही झाले लोक आपल्यालाही व्हायचं नाही लक्षात ठेवा क्विक पैसा आलेला कधीच टिकत नाहीये स्टेबल होण्यासाठी आजपासून एक स्टेबल इन्व्हेस्टमेंट करा सांगायचं तात्पर्य एकच आहे याच्यामधून की तुम्हाला छोटी छोटी गुंतवणूक सुरुवात करायची मग आजची अगदी पाचशे रुपयाची जरी इन्व्हेस्टमेंट असेल ती एक मोठं वटवृक्ष तयार करणार आहे जसे पाच हजार रुपयाची कन्सिस्टंट रिटर्न तुम्हाला सव्वा तीन कोटी रुपयांपर्यंत घेऊन गे गेले प्लस मी याच्यामध्ये फक्त सिंपल इन्व्हेस्टमेंट केली धरली आहे बारा टक्क्याने काही काही आय पी चांगल्या पण असतात जे चौदा पंधरा टक्क्याने पण रिटर्न देतात काही कमी पण देतात तुम्ही अगदी दहा टक्के पण कॅल्क्युलेट करा ही अगदी सी मध्ये अमाऊंट जाते ओके फक्त कन्सिस्टंटली त्यामुळे सुरुवात करणं गरजेचं आहे बरोबर याच्यामधून तुम्हाला काय समजलं जेवढा तुम्ही लेट करणार इन्व्हेस्टमेंट तर सगळेच करणार आहेत लक्षात ठेवा येणारा काळच असा आहे की आपण सगळेजण येतोय परंतु जेवढं लेट तेवढा आपण इनडायरेक्टली लॉस करून घेतोय विचार करा यांच्या कम्पेअर करता कुठल्या कुठं म्हणजे यांचा ऐशावर मी राहील मुलं पण तुमचं मी तुम्हाला एक आधी बऱ्याच वेळेला शब्द वापरतो की स्टॉक मार्केट ही अशी जागा आहे पुढच्या तीन पिढ्या तुमचं नाव काढू शकतात जर तुम्ही व्यवस्थित काम केलं तर ओके नॉर्मली माणसाला आपण गेल्यानंतर ना पाच सहा वर्षानंतर कोण विचारत पण नसतं किंवा नाव पण निघत नाही ओके ह्या गोष्टी अशा आहेत की आपल्याला एक लॉंग मध्ये स्वतःला पण फायदा आहे पुढच्या पिढ्या पण आपल्या खुश राहतील ओके okay? ही गोष्ट तुम्हाला याच्यामधून सांगायची होती त्यामुळे मित्रांनो तुम्हालाही वाटतंय अशा गोष्टी शिकायच्यात तर सगळ्यात आधी आमचे काय ऑनलाईन कोर्सेस आहेत ते पण बिंदा जॉईन करू शकता किंवा जे अगदीच नवीन बिगिनर आहेत त्यांनी क्विकमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जावा तिथे एक डीमॅटची लिंक आहे तुम्हाला एंजल असेल अपस्टॉक्स असेल झिरोदा असेल या तिन्हीपैकी कोणत्या लिंकवर जाऊन अकाउंट ओपन करा आमच्या अंडर तुम्हाला गुंतवणुकीसाठी बारा स्टॉकची एक स्ट्रॉंग लिस्ट दिली जाईल आणि पाच चांगले एस आय पी दिल्या जातील सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन जो बोलतो आपण म्युच्युअल फंडाचा पाच चांगले एसआयपींची नावं दिली जातील ज्याच्यामध्ये तुम्ही सुरुवात करू शकता खाली जाऊन तुम्ही त्या लिंकवर जाऊन तुमचं अकाउंट ओपन करा आणि हा जर तुमचं ऑलरेडी अकाउंट आहे तर काळजी करू नका त्याच्यासाठी एक फॉर्म दिलेला आहे ऑलरेडी ज्यांचं डिमॅट अकाउंट ओपन आहे त्यांनी त्याच्यावर जावा अपस्टॉक आहे झिरोद आहे अँजेल आहे त्याच्यावर क्लिक करा म्हणजे आमच्याकडून ओपन केलं असेल तर तिथे तुमची माहिती तुमचं नाव तुमचा ईमेल आय डी तुमचा मोबाईल नंबर आणि तुमचं कुठल्या ब्रोकर थ्रू आमच्या अंडर ओपन केलं ही माहिती टाका तुम्हालाही आमच्या नवीन ग्रुपमध्ये आम्ही समाविष्ट करून घेऊ जेणेकरून काही नवीन आयडिया आम्ही याच्यामध्ये तुम्हाला नवीन काहीतरी गोष्टी नक्की शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करणार आहे जेणेकरून एक चांगला स्ट्रॉंग पोर्टफोलिओ आपल्या सगळ्यांचा सा बनायला मदत होईल हेच आम्हाला पाहिजे याच्यामधून तर अशा करतो व्हिडिओ आवडला असेल कसं वाटलं की सुरुवात लवकर केली तर काय फायदा आहे सुरुवात लेट केली तर काय फायदा आहे सांगायचा हेतू एकच आहे थांबायचं नाही सुरुवात केली नसत तर पहिली स्टार्ट करून घ्या लक्षात घ्या कारण तुम्ही जेवढी लेट सुरुवात करणार आहे तेवढा इनडायरेक्टली लॉस करून घेताय मित्रांनो त्यामुळे आशा करतो माझा आजचा कंटेंट मला जे आज काय तुमच्यापर्यंत मांडायचं होतं ते तुम्हाला समजलं असेल धन्यवाद मित्रांनो थांबूया इथे जर तुम्हालाही वाटतंय की माझ्याकडून आणखी कोणत्या टॉपिकवर कोणत्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ आवडत आहेत माझी पद्धत तुम्हाला आवडते तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये जाऊन त्याचं नाव सांगू शकता आणि सांगा मला की तुम्ही सुरुवात केली नसेल तर करणार आहात कारण जर करणार असाल तर एक येस म्हणून कमेंट करा मलाही छान वाटेल की माझा व्हिडिओचं काहीतरी तुमच्यापर्यंत सारांश पोहोचला म्हणून थांबतो इथे पुन्हा भेटतो पुढच्या आठवड्यामध्ये नवीन टॉपिकसह धन्यवाद